उद्धव साहेबांचं मी अभिनंदन करतो. एक महिन्याचा हा सगळा खेळ आज इथं संपलेला आहे. अध्यक्ष महोदय, उद्धव साहेबांच्या गेल्या 15 दिवसाचा जो अनुभव आला, राजकारणातला हरिचंद्र माणूस म्हणून मी त्यांना पाहतोय. खरं तर अतिशय प्रामाणिक आणि शब्दाचे धनी असणारे, बाळासाहेबांचे बाळ कडू भेटलेले तेवढेच शिवभक्त असणाऱ्या आमच्या उद्धवजी साहेबांना मी पुन्हा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि इथं 2 शब्द संपवतो. अध्यक्ष महोदय, एकनाथजी शिंदे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर आज सगळ्यांनीच विश्वास व्यक्त केला आणि खरं म्हणजे विरोधी पक्षाने देखील या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं. कारण गेले 5 वर्ष देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्या मंत्रिमंडळात आम्ही होतो, हे केवळ उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला, त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळेच ते 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळू शकले याची आठवण त्यांनी ठेवायला पाहिजे होती. परंतु बरोबर आहे ना, आणि सत्याला सामोरं जायला पाहिजे होतं. आपण रुलिंग दिलेलं आहे, परंतु त्यांनी जे समन्सचा विषय काढला, समन्सचा विषय जो आपण 6 वाजता समन्स काढला, नाही त्यांनी म्हणाले की 1 वाजता आम्हाला समन्स मिळाला. परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यांनी शपथविधी कधी घेतला, कसा घेतला, राष्ट्रपती राजवट कधी उठवली, हे सगळं रात्रीच्या अंधारामध्ये सगळं केलं. परंतु आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालं ते दिवसाढवळ्या शिवतीर्थावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आदरणीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या समोर, लाखो महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर हा सरकारचा शपथविधी झालेला आहे. आणि त्यांनी शपथेवर आक्षेप घेतला, मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो, सगळ्यांनीच आपलं मत व्यक्त केलंय, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सगळेच. आणि मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शपथ घेतलेली आहे, त्यांना जे काही कार्यवाही करायची असेल त्या कार्यवाहीला सामोरं जाण्याचं माझी तयारी आहे. कारण ज्या बाळासाहेबांच्यामुळे आम्ही या सभागृहात आलो, त्यांना वंदन केल्याशिवाय कुठलीही शपथ किंबहुना कुठलंही कामकाज आम्ही करत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या ठिकाणी विरोधाला विरोध म्हणून नाही, तर हे बहुमत आहे, 169, खरं म्हणजे 1 मत आमचं कमी झालेलं आहे, 169